वाहन अडवून देशी पिस्टलच्या धाकाने करोली घाटात लुटमार करणारी टोळी जेरबंद. मंगळसूत्र लुटणारे चार आरोपी मध्य प्रदेशातील शहापूर पोलिसांच्या ताब्यात. मध्य प्रदेशातील करोली घाटात गाडी अडवून देशी पिस्टलचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील चार आरोपींना मध्य प्रदेशातील शहापूर पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणाऱ्या करोली घाटात 2 जुलै रोजी वरवण बकाल येथील कृषी केंद्र चालक तसेच घरातील कर्ता महिला अनुपमा संतोष गुडगी लावयावर्ष 54 ही महिला आपली वेगानर कार MH 28 BQ 38 14 या चारचाकी वाहनाने नेहमीप्रमाणे कृषी केंद्राच्या बियाणे साहित्याचे पार्सल घेऊन परत येत होत्या. जाण्याआधी या महिलेने रिंगणवाडी येथील प्रशांत रावणकर याला वाहन चालक म्हणून जाण्याकरिता दूरध्वनीवर संपर्क साधला होता. मात्र काही वेळानंतर येतो म्हणून सांगून त्याने टाळाटाळ केली. इकडे मात्र गुडगिल्ला यांना जाण्यासाठी उशीर होत असल्याने त्यांनी यावेळी वरवट बकाल येथील गजानन वानेरे यांच्यासोबत त्या जाण्याकरिता निघाल्या. पार्सल घेऊन परत येत असताना रात्री 9 ते 9:30 सुमारास त्यांच्या वाहनासमोर 4 जण तोंडाला काळा रुमाल बांधून दुचाकी आडवी करून त्या महिलेला लुटण्याच्या उद्देशाने गाडीसमोर आले. त्यांनी गाडी अडवून पिस्टलचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील 45 ग्रॅम सोन्याची चैन व 35 ग्रॅमचे मंगळसूत्र असा मुद्देमाल लुटून फरार झाले. पोलिसांकडून मिळालेल्या सूत्रानुसार घडलेल्या या घटनेतील मुख्य आरोपी म्हणजे महिलेने जाण्याकरिता दूरध्वनीवर संपर्क साधलेला हाच तो प्रशांत रावणकार व 30 वर्ष राहणार रिंगणवाडी याने आपले मित्र दत्ता शंकर लोणे अविनाश हरिभाऊ झोपे दोघेही राहणार अकोली यांच्यासह अमोल सोळंके राहणार निवाणा यांना सोबत घेऊन अंधारात देशी पिस्टलच्या सहाय्याने ही लूटमार घडून आणली आहे. या चारही आरोपींना ताब्यात घेऊन PCR दरम्यान आरोपींनी कबुली दिली आहे. चारही आरोपींवर मध्य प्रदेशातील शहापूर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार जळगाव. जळगाव जामोद रोड पे 2 जुलाई को उसका बहुत ही तत्परता से खुलासा किया है. घटना ये थी कि 2 जुलाई को उसके द्वारा 309-4 BNS भारतीय न्याय संहिता के अंतर्गत रिपोर्ट दर्ज की गई थी. घटनाक्रम ये बताया जा रहा था कि वो रात के वक्त जब यहाँ से बुरहानपुर से गाँव वहाँ जा रही थी तो जलगांव जामोद वाले रोड से करोली घाट से जाते वक्त करोली घाट में उसको दो मोटरसाइकिल सवारों द्वारा उसकी वैगनर गाड़ी को ओवरटेक करके दो लोग थे उसमें से एक ने उतर के आके कट्टा अड़ा के जो उसके साथ लूट गाड़ी थी जिसमें उसके साथ मंगलसूत्र और चेन ये लूट के लेके वो चले गए थे. क्योंकि उसको पता नहीं था इसलिए वो सीधा वहाँ से संग्रामपुर गई थी जलगांव जामोद और वहाँ से थाने से लोग आए और उन्होंने रात में देर रात के करीब 2 बजे के आसपास थाना शाहपुर में आकर रिपोर्ट दर्ज कराई. पुलिस उसी दिन से उस घटनाक्रम को बहुत बारीकी से ढूंढने में लगी हुई थी. तो थाना शाहपुर की पूरी टीम और महाराष्ट्र में संग्रामपुर थाने के जो वहाँ के स्टाफ था उसमें से 2-3 जो उनके कर्मचारी और लोग थे उन्होंने भरपूर सहयोग किया. तो घटनाक्रम ये खुलासा हुआ कि जो अनुपमा थी उसका एक पुराना ड्राइवर था प्रशांत रावणकर इंगलवाड़ी का रहने वाला था. वो मुख्य रूप से इसके अंदर कॉन्स्पिरेटर भी था और वही एक्शन करने में भी साथ में आरोपियों को लेके आया था जो कि उसके दोस्त थे. प्रशांत रावणकर पहले अनुपमा के साथ में ड्राइविंग के लिए आते रहता था. कुछ दिनों से अभी वो नहीं आया था तो उसको काफी कुछ इसके बारे में जानकारी थी. पुलिस के द्वारा बड़ा टेक्निकली छोटी छोटी चीजों को कलेक्ट किया, इन्फॉर्मेशन को लिया, टेक्निकल असिस्टेंस से किया है और इनकी पूरी प्रेजेंस को ट्रैक करने के बाद में इनको उठाया है. जिसमें प्रशांत रावणकर के 2 साथी और हैं, 3 साथी हैं उसके, अमोल दत्ता और अविनाश. इन तीनों को भी उसने साथ में लिया था. और जो घटना घटित की थी उस दिन प्रशांत और दो उसके साथी साथ में आए थे और प्रशांत जो है वो पास में करोली घाट से पहले ही उतर गया था, 300-400 मीटर पहले उतर गया था. और अपने 2 साथियों को उसने घटना करने के लिए भेजा था और मुंह पे कपड़ा बंधा हुआ था और उस घटना को करने के बाद में वापस वो लौट के गए थे और उनके साथ में बैठ के ये लोग भाग गए. तो इस खुलासे में जो आरोपी हैं प्रशांत से हमने सोने का मंगलसूत्र जो करीब 35 ग्राम का जब्त कर चुके हैं. आरोपी अविनाश झोपे है उससे देसी पिस्टल भी जब्त हो गया और एक चेन वो मोटरसाइकिल है वो भी हम पुलिस रिमांड में आरोपी ले जाके जब्त करेंगे. कुल मिला के इस घटनाक्रम में ये 4 लोगों का मुख्य रूप से रोल था जिन्होंने सनसनीखेज घटना की थी और ये करीब 1,20,000 रुपये के करीब की वारदात थी. इसमें से हम काफी माल जब्त कर चुके हैं और शेष माल भी जब्त करने वाले हैं.
और ये पूरी जो घटनाक्रम है उसमें लगातार हमारे एडिशनल एसपी एसडीओपी नेपा नगर इसका लगातार सुपरविजन कर रहे थे और लगातार गाइड कर रहे थे। उसी के अंतर्गत हमारे थाना प्रभारी अखिलेश मिश्रा जिनकी बहुत ही उल्लेखनीय भूमिका रही है, उनकी टीम के जो साथी हैं निरीक्षक अनिल सिंह सोहान ये भी लगातार उसमें लगे हुए हैं, प्रधान आरक्षक मनोज मोरे हैं, प्रधान आरक्षक रेवाराम पवार है, आरक्षक गणेश पाटिल, आरक्षक अक्षय पटेल और चालक राजेंद्र महाजन घटना दिनांक से ही पूरा ट्रैक के ऊपर लगातार और महाराष्ट्र के अंदर इस घटना को छोटे छोटे बिंदुओं पर लगातार ट्रैक करने में लगे थे जिन्होंने की। और वहाँ के जो संग्रामपुर थाने के थे प्रधान आरक्षक प्रमोद मूले और प्रधान आरक्षक विकास गवार और आरक्षक ज्ञानेश्वर फाल्के बहुत ही सराहनीय कार्य किया उन लोगों ने और लगातार पुलिस के साथ में कंधे से कंधा मिला के प्रदेश पुलिस के साथ उन्होंने मेहनत की है, जिसके कारण हम 2 जुलाई को जो घटना हुई थी उसको त्वरित रूप से खुलासा करने में सक्षम हुए। तो इस पूरी कार्रवाई के लिए पूरी टीम को भी हमारे द्वारा समर्पित किया जाएगा, ताकि जो घटना थी उसको बहुत ही सराहनीय तरीके से खुलासा करें। निश्चित रूप से वो घटना जो थी वो सघन जंगल था, जैसे ही वो जसोंदी के आगे रायगांव वाला उसके बाद में जो पूरा घाट है उस घाट के अंदर की घटना, उसमें कोई टर्न में ऐसी जगह थी कि जहाँ पे दाएं बाएं तरफ से कहीं कुछ नहीं आ रहा था, और रात के 10-11 बजे के आसपास एक गाड़ी महिला की रोकना और पिस्टल लड़ा के और उसके बाद में वारदात करना बहुत ही गंभीर घटनाक्रम था। रात को 2 बजे वहां से आई महाराष्ट्र, उसको तो ये भी लग रहा था कि घटना मतलब देश है, यद्यपि उसके पास नकदी और कुछ चीजें थी किंतु उस वक्त वो उसको लूट के नहीं ले गए, बहुत जल्दबाजी में 5-7 मिनट में घटना की और भाग गए, नहीं तो कहीं ना कहीं उसके पास जो बैग और भी कुछ आर्मामेंट्स थे वो उस वक्त नहीं ले जाता। तो अनुपमा संतोष गुडगिल्ला राहणार वरवड बकाल, माझं कृषी केंद्र आहे वरवड बकालला, वरुण कृषी केंद्र नावाने। मी दरवेळेस माझं पार्सल आणायला बुऱ्हाणपूरला जात असते, त्या दिवशी 2 जुलै 2024 पण माझं पार्सल आणायला मी संध्याकाळी इथून 5-5:30 दरम्यान निघाले आणि तिथे 8 पोचले मी, आणि माझं पार्सल 8:30-9 मला माझ्या ताब्यात भेटलं आणि ते घेऊन मी परत येत होते। त्यावेळेस जसोंदीच्या नंतर 2-3 किलोमीटर नंतर एक बाईक माझ्या मागेमागे येत होती आणि करोली घाट स्टार्ट व्हायचं त्या चढभरच बाईकवाल्यांनी मला थांबवलं, बाईकवाल्यांनी रुको रुको म्हटलं तर ड्रायव्हरनी गाडी थांबवली आणि बाईकवरचा मागचा माणूस उतरून त्यांनी डायरेक्ट देशी कट्टा त्याच्या गळ्याला लावला ड्रायव्हरच्या, गजानन वानेरे म्हणून ड्रायव्हर होता माझ्यासोबत, त्या कट्टा लावल्यानंतर त्यांनी माझी पर्स मागितली, सगळ्यात पहिले पर्स मागितली, त्याच्यानंतर पर्स मी दिली नाही, मी डायरेक्ट नाही म्हटलं त्यांना, तर म्हणे मला खायला पैसे द्या, तर मी त्याला विचारले की बा तुम्हाला 500 देऊ 1000 देऊ किती पैसे पाहिजे, तर त्यांनी म्हटलं नाही मेरे को पर्स चाहिए, म्हणजे नाही पर्स तो देती नाही हूं मैं। त्यानंतर माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि चेन त्यांच्या डोळ्यात नजरेत आली, त्यांनी ती हिसकावून तोडली आणि नंतर परत माझी पर्स मागितली, तर मी दिली नाही माझी पर्स दिली नाही, आणि ते नंतर दुसऱ्या बाईकवर जो बसलेला होता त्यांनी चल म्हटलं, हा पोऱ्या बसला आणि हे चालले गेले परत जसोंदीला, जसोंदी रोडनी हे चालले गेले सगळे। गजानन वानेरेंनी गाडी चालवली माझी आणि त्यांनी सरळ जळगाव जामत पोलीस स्टेशनला मला आणलं आणि तिथे मी इंगळे म्हणून होते पोलीसवाले, त्यांना मी सविस्तर घटनाक्रम सांगितला पूर्ण, तर ते म्हणे हे आपल्या क्षेत्रात येत नाही ताई, ते माझ्यासोबत आले, त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं, ते माझ्यासोबत आले आणि त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला ही घटना घडली होती त्या अंतर्गत, तर मला शहापूर पोलीस स्टेशनला नेऊन तिथे त्यांनी रिपोर्ट द्यायला लावली मला। त्यावेळेस तुमच्यासोबत जळगावचे पोलीस पण आले होते का? हो माझ्यासोबत ते पण आले होते, त्यांनी थोडी रिस्क उचलली होती दादा, कारण की एक महिला मी एकटी होती, त्या घाटातून जायला मला परत भीती वाटत होती, म्हणून त्यांनी ते सहकार्य माणुसकी या नात्याने फार चांगलं केलं मला। त्यानंतर पुढे काय घटना तिथं? मग त्यानंतर शहापूर पोलीस स्टेशनला जाऊन मी माझी रिपोर्ट दिली, तिथले जे TI आहे अखिलेश मिश्रा म्हणून
त्यांनी सुद्धा मला फार चांगलं सहकार्य केलं. ते रात्री झोपेतून उठून आले, त्यांनी घटनाक्रम मला परत पूर्ण विचारला आणि त्याच वेळेस ते माझ्या ड्रायव्हरला घेऊन घटना जिथे घडलेली आहे त्या ठिकाणी ते गेले आणि तिथे चौकशी केली त्यांनी सगळी. तोपर्यंत मनोज मोरे म्हणून तिथले हे होते इच्छापूर पोलीस स्टेशनमध्ये, त्यांनी मला पूर्ण सविस्तर विचारलं आणि पवार म्हणून होते त्यांनी हा घटनाक्रम लिहून काढला, म्हणजे फरियाद माझी लिहून काढली पूर्ण. हे झालं तोपर्यंत 5:30 वाजले होते. तोपर्यंत मिश्राजी जे TI आहे ते पोलीस स्टेशनला आले, सगळी चौकशी परत केली माझी आणि त्याच्यानंतर 7:30 मी तिथून रवाना होऊन मी वरवटला आले परत. त्याच्यानंतर तुम्हाला शहापूर पोलीस स्टेशन मधून फोन वगैरे आला होता किंवा ते भेटायला आले, काय घडलं? त्याच्यानंतर बुधवारचा दिवस तसाच गेला. गुरुवारी मोरे भाऊ आणि त्यांच्यासोबत मुंजालदा म्हणून होते हे दोघं जण मला सकाळी फोन करून भेटायला आले. परत घटनाक्रम मला विचारला, सविस्तर त्यांना सांगितलं. मी संध्याकाळी पूर्ण टीम त्यांची TI असिस्टंट TI आणि बाकीचे सगळे हे सगळेजण मला भेटायला आले. परत मला घटनाक्रम विचारला सगळं सविस्तर आणि त्यांनी मग वरवट बकालमध्ये पण थोडीफार चौकशी केली. काय केली हे मला माहीत नाही आहे. त्यांनी तुम्हाला माहिती कशा प्रकारे विचारली, काय काय तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय पुरावा काही मागितला त्यांनी की मोबाईलचे डिटेल्स वगैरे? मोबाईलचे डिटेल्स त्यांनी मला नाही मागितले होते तोपर्यंत, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मागितले होते. त्याला अच्छा मागितले होते ना? नाही मीच दिले त्यांना. हो का, ठीक आहे. म्हणजे कॉल डिटेल्स दिले? कॉल डिटेल्स दिले. त्याच्या माध्यमातून त्यांनी आरोपीपर्यंत म्हणजे त्यांनी चौकशी फार सुंदर केली आणि सहकार्य पण फार चांगलं केलं आणि आरोपीला धरायला म्हणजे खरंच त्यांनी 3 दिवस 3 रात्र ते झोपले नाही माझ्यासाठी आणि त्यांनी आरोपीला पकडलं. त्या रॉबरीमध्ये आपला जो मुद्देमाल हे गेला होता चोरीला गेला होता तर तो तुम्हाला म्हणजे मिळाला पूर्ण? ते पोलीस स्टेशनला जमा झाला आणि आरोपी पण तिथे जमा आहे. आज तुम्ही पत्रकार लोक माझी जी मुलाकात घेऊन राहिले, मला फक्त एक रिक्वेस्ट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवायची आहे सगळ्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून की लाडली बहीण ही जे उपक्रम त्यांनी राबवलेला आहे 1 जुलैपासून फार चांगला उपक्रम आहे तो. महिलांसाठी खरंच आम्हाला अभिमानाची बाब आहे ती. पण एक सांगते की महिला आज सुरक्षित नाही आहे, ह्या सुरक्षेसाठी त्यांना काही ना काही करायलाच हवं. कारण की माझ्यासाठी माझ्यासारखी प्रत्येक महिला ही स्वतःच्या घरचं काम सांभाळून बाहेरचे कामं करताय. कोणाला कोणची अडचण असते, कोणाला कोणची अडचण असते, कोणाला स्वतःचे कामं बाहेर जाऊन करावेच लागतात. तुम्ही जर म्हणसान की रात्री बेरात्री फिरू नका, तर महिला जर ती एक घरची करता पुरुष असेल तर तिला बाहेरचे कामं करावेच लागतात. त्यासाठी तिची सुरक्षा ही फार जास्त महत्वाची आहे. आणि जर महिला सुरक्षित नाही आहे तर कुठलीच दुनियाची ताकद सुरक्षित नाही. महिला ही जननी आहे. हे मी मुख्यमंत्र्यापर्यंत माझी रिक्वेस्ट पोहोचवू शकते तुमच्या माध्यमातून आणि मला आशा आहे तुम्ही ही माझी रिक्वेस्ट पोहोचवणार ही आशा आहे मला.